पद्मावती चोपडपट्टी परिसरातील ड्रेनेज, रस्ता, गटारी, घाणीचे साम्राज्य असे अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाला असून तेथील नागरिकांनी संबंधित नगरसेवक प्रभागात लक्ष देत नसल्यामुळे माजी विरोधी पक्षनेते सुधीरजी धोत्रे यांच्याकडे आपल्या समस्या सांगितल्या आहेत. यावेळी सुधीरजी धोत्रेंनी तातडीने पाणीपुरवठा अधिकारी आत्माराम जाधव, बांधकाम खात्याचे नेताजी पवार आणि आरोग्य खात्याचे जाधव साहेब यांना घटनास्थळी बोलवून पद्मावती झोपडपट्टी येथील समस्या सांगून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशा सूचना दिल्या आहेत. तर पाहूया काय म्हणाले विरोधी पक्षनेते सुधीरजी धोत्रे. आपण सध्या पद्मावती झोपडपट्टी एरियामध्ये आहे आणि इथं आता आपण तुम्ही पाहिलं अतिशय दयनीय अवस्था आहे. सगळं ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहत आहे, शौचालय बांधलं आहे पण शौचालयाला दरवाजे, खिडक्या, लाईट, पाणी ह्या गोष्टी बेसिक असतात त्या नाही आहेत. काय सांगाल एकंदरीत? प्रथमतः कालच्या इलेक्शनला ज्यावेळेस प्रभाग रचना झाली त्यावेळेस पद्मावती झोपडपट्टी हा भाग गणेशनगरला जोडला गेला आणि तिथून खालचा भाग बेलीच्या महादेवापर्यंत ही दुसरा वार्ड केला. खरं तर पहिलं पद्मावती झोपडपट्टी हा माझाच वार्ड होता. ज्यावेळेस मी तर नगरसेवक म्हणून काम करत होतो त्यावेळेस पद्मावती जे जे गरजेच्या गोष्टी होत्या माझ्याकडनं जेवढे शक्य आहेत तेवढे मी गोष्टी केल्या. पण कालच्या 5 वर्षामध्ये जे स्थानिक नगरसेवक होते, विवेक परदेशी असू द्या किंवा रेणुका गोडके असू द्या, ह्या सत्ताधारी नगरसेवक होत्या. खरं तर पद्मावतीचा विकास झाला पाहिजे होता पण कशामुळे थांबला मला काय माहीत नाही. माझं त्या सत्ताधाऱ्यांना एवढंच विनंती होती की तुमची सक्षम नगरपालिका, सक्षम नगरपालिकेचे सक्षम नगरसेवक इथं असताना पद्मावती झोपडपट्टीचा विकास का झाला नाही हे मला त्या सक्षम नगरपालिकेला विचारायचं होतं. पण आता ती वेळ नाही, कारण आता ही प्रशासनाकडं आता आपली नगरपालिका प्रशासन सध्या पाहतं आहे. त्यामुळं ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी आम्ही बोलू सक्षम नगरपालिकेला, पण आता माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आज पद्मावती झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची अवस्था एवढ्या दुर्गंधित राहतात आणि त्यांचे जे आता मी केलेली कामं ड्रेनेज लाईनच्या आतल्या असू द्या, अंतर्गत ड्रेनेज लाईन केलेले आहेत पण मेन लाईनला जी जोडायची कनेक्टिव्हिटी होती ती आत्ता तास तागायच झालेली नाही. ते मी जाधव साहेब असत्याल, पवार साहेब असत्याल किंवा तोडकर साहेब असत्याल आरोग्य खात्याच्या, या सगळ्यांना सकाळी मी स्पॉटला आणलं, त्यांना दाखवलं, पाहणी केली, त्यांच्या लक्षात आलं की खरंच पंढरपूरचा म्हणजे सेंटर असून पद्मावती झोपडपट्टी म्हणजे आंबेडकर पुतळा ते ब्लड बँक जाणार रस्ता, कारण पंढरपूरच्या मध्यवर्ती ठिकाण. आज ड्रेनेज लाईन तुम्ही पाहत असाल तर पाक पंतनगरच्या पुढंच झालेले, तिथं ड्रेनेज लाईन चांगली झाली पण या रोडला त्यांनी ड्रेनेज लाईन टाकायचं काम आत्तापर्यंत नगरपालिकेने केलेलं नाही. ती मी अधिकाऱ्यांच्या डोळ्यास आणलेलं आहे, त्यांना निदर्शनास आणलेलं आहे आणि त्यांना दाखवलेलं आहे. आता ती मला जाधव साहेबांनी शब्द दिले की 2-3 दिवसात मी इस्टिमेट तयार करतो, इस्टिमेट तयार करून तुम्हाला दाखवतो, सीओना दाखवतो. माझी सीओना एक विनंती आहे, आता ही प्रशासन आहे कुठं, आता ह्यात आपल्याला राजकारण किंवा नगरसेवक किंवा नगरपालिका कोणाच्या मतासाठी कोणाच्या मतापोटीसाठी ही चाललेलं नाही. मला तळत आहे की आमच्या पद्मावती झोपडपट्टीतल्या लोकांची जी अवस्था आहे, संध्याकाळी जर प्यायचं पाणी आलं तर ते पाणी प्यायचं सगळं घरात घ्यायला लागतं, अगोदर घरातनं परत ते बाहेर सारायला लागतं आहे, एवढी अवस्था वाईट आहे. एक जर प्लॉ आणि पूर्ण स्टॉम वॉटरची जी लाईन आहे पूर्ण ब्लॉक झालेली लाईन आहे आणि सगळी लाईनी ही जी जुन्या लोक जे आहेत ते स्टॉम वॉटरला